नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थिती संदर्भामध्ये अंदाज व्यक्त करणार आहे मेघगर्जनेसह मोठ्या पावसाचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये नाही ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार सरी मात्र होण्यासाठी थी, काही ठिकाणी वातावरण आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये निरीक्षण केलं तर अरबी समुद्र आणि मध्य भारतावर एकाच वेळेस दोन कमीदाब असल्याचं चित्र दिसतं दिसतंय ही भारत भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केलेली इमेज आहे एकूणच भारतामध्ये वादळी परिस्थिती आहे वाऱ्यांचा वेग आपल्याला काही ठिकाणी अधिक जाणवेल आपण या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर मध्य प्रदेशवर एक कमदाबाचं क्षेत्र आहे अरबी समुद्रातील कमी दाबाचा प्रभाव हा भारतावर आता फारसा पडत नाही परंतु मध्य प्रदेशवरील कमी दाबाचा प्रभाव हा थोडा द्रोणीय स्वरूपामध्ये महाराष्ट्रावर असल्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला अमरावती अकोल्याच्या उत्तरेला थोडं पावसाचं क्षेत्र राहणार आहे नाशिकच्या पश्चिमेलासुद्धा थोडं पावसाचं क्षेत्र आहे परंतु धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी अकोला बुलढाणा संभाजीनगर जालना बीड अहमदनगर पुण्याच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार सरीदेखील पडतील तर अकरा तारखेला खास करून दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि दक्षिण विदर्भामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण कमी राहील मात्र उत्तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र नाशिकचा पश्चिमी भाग आणि कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी दोन कमी दाब सक्रिय असल्यामुळे थोडा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे आपण बारा तारखेची परिस्थिती बघतो आहोत कारण आपण संध्याकाळी साधारण अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज देत असतो आपल्याला विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे बारा तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पश्चिम आणि कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे तर अकरा तारखेला देखील स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार महाराष्ट्रामध्ये फारसा पावसाचा जोर राहणार नाही परंतु ढगाळ वातावरण राहील हलक्या स्वरूपाच्या सरी काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये उत्तरेकडील भागात मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि कोकण किनारपट्टीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत राहणार आहे बारा तारखेला देखील विदर्भामध्ये थोडं पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण राहील मात्र इतरत्र सर्वत्र सूर्यदर्शन होणार आहे खास करून कोकण किनारपट्टीला देखील पावसाचा जोर कमी होईल आपण समोरील मॉडेलमध्ये बघितलं तर अरबी समुद्रामध्ये एक कमी दाब आहे मध्य प्रदेशवर एक कमीदाब आहे या दोन्हींच्या ट्रपलाईनमुळे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात या काही राज्यांवर पावसाचा प्रभाव निर्माण झालेला आहे आपण जर अठ्ठेचाळीस तास ही इमेज पुढे सरकवली तर आपल्या लक्षात येईल की कमीदाबाची तीव्रता ही अरबी समुद्रात वाढेल आणि पर्यायाने कोकण किनारपट्टीमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकच्या पश्चिमी क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल मात्र इतरत्र पावसाचा जोर कमी होईल म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अकरा तारखेला दुपारनंतर कमी होईल बारा तारखेला पावसाचा जोर फारसा जाणवणार नाही पूर्णत सूर्यदर्शनं जाणवण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे सध्या महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती बघितली तर कोकण किनारपट्टीला अगदी गोव्यापासून नाशिक पश्चिमपर्यंत ढगाळ वातावरण आहे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी ठिकठिकाणी होत आहेत आपण बघू शकता संभाजीनगर जालना धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया परभणी हिंगोली वासिम यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण असून रिमझिम स्वरूपाचा किंवा हलक्या पावसाच्या सरी या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे हे वातावरण देखील रात्री कमी होत जाणार आहे उद्या देखील आपण जर अकरा तारखेचा प्रभाव बघितला तर ता अकरा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये कोण किनारपट्टीला अगदी नाशिकपासून सिंधुदुर्गापर्यंत पावसाचा जोर राहील मुंबईपासून अगदी नाशिकपर्यंत किंवा अगदी रायगड ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारनंतर वाऱ्यांचा वेग वाढल्याचा अनुभव येईल त्यामुळे थोडं पावस क्षेत्र राहील मात्र एकूणच दुपारनंतर अकरा तारखेला महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होईल बारा तारखेलाही विशेष पावसाचा जोर महाराष्ट्रात राहणार नाही मात्र कोकण किनारपट्टीला आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाचं वातावरण बारा तारखेला राहण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात सूर्यदर्शन राहील पावसाचं प्रमाण कमी राहिल्याची शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा